अर्जुन खोतकर आणि माझ्यात निवडणुकीच्या 2 महिने आधी सेटलमेंट झाली होती. नंतर जे काही सुरू होतं ती फक्त नाटकं होती, असा मोठा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केलाय. आज जालन्यात रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने जाहीर सत्कार ठेवण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. रावसाहेब दानवेंना लोकसभेच्या निवडणुकीत चित करणार असल्याचा चंग शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला होता. मात्र अनेक बैठकीनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर अर्जुन खोतकर यांनी निवडणुकीत माघार घेतली. मात्र जे काही सुरू होतं ती नाटकं होती, आमच्यात निवडणुकीच्या 2 महिने आधी सेटलमेंट झाली होती, असा मोठा खुलासा रावसाहेब दानवे यांनी केलाय. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या हाताला यश असून त्यांनी आतापर्यंत सगळ्या निवडणुका जिंकल्यात, त्यामुळे विधानसभेतही रावसाहेब दानवेंचं भाजप प्रदेशाध्यक्ष राहू द्या अशी विनंती अमित शहांकडे करणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भादगे, माजी आमदार संतोष साबरे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश टोपे, भाऊसाहेब घुगे, राजेश जोशी, सिद्धिविनायक मुळे, देविदास देशमुख, विष्णू पाचफुले, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आबेकर, माजी आमदार सुरेश जेतलिया उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे जालन्याचे प्रतिनिधी नारायण मोताळे यांनी, पाहूया. अरे दानवे साहेब लोकात असताना एवढे निवडून येते कसे, याला बोल तरी, विचार तरी. आणि मग मला ते विचारते का हो काय करता, आम्ही जे सत्तेचे मंत्री आहे, तुमच्या कला काय? अशी काही कला नसते, हेच त्यांनी सांगितलं ते की लोकात राहतो, लोकात बसतो, लोकांसारखा दिसतो आणि लोकांसारखा बोलतो. माझ्यात काही फरक पडलेला नाही, त्या काही त्याला मंत्री झालो. मला स्वतःला असं वाटतं की मी अजून आम आदमीच आहे, त्यामुळे हे नातं जे तुमच्याशी माझं हे ती कधीही तुटू देणार नाही. मला मी जाणी माझं सारं बालपण खेळत गेलं. आम्ही लहानपणी पतंग खेळायचो, पतंग खेळत असताना की फार माझ्याचा लावलेला जोर आमच्या बाबाला भेटत नव्हता. आणाचा एक बंडल ते पश्चिम शिरायचं आणि वरच्या पुढं उडून बसायचं आणि हातानंच तयार केला पतन, त्याचे मिळ न करा. पण पतन आकाशात जात होता तशी दुरी मात्र काही पुढे आपल्या माणसाच्या हातात राहत होती. पतन वर नेण्याचा का जमिनीवरती माणसं ठरवते, पतन खाली येऊ द्यायचा का जमिनीवरती माणसं ठरवते. जोपर्यंत पतंगाची दोरी त्या जमिनीवर माणसाच्या हातात आहे तोपर्यंत पतंगाला दिशा आहे. पंखा दोरी तुटली रे तो पतंग कोण्या गटाला जाऊ पडेल हे काही सांगता येत नाही. आणि मला याची जाणीव आहे की माझ्या पतंगाची दोरी खरी होऊ द्या, मला तुमच्या सगळ्यांच्या हातात माझ्या पतंगाची दोरी आहे. माझी भाषा माझी भाषा मी सोडणार नाही. का मी साल्या म्हणतो त्याचं काय साली मी बघतो सदर कार्यकर्ते बघतो एक वेळा मी साल्या म्हणतो गाढव मी म्हणतो कधी कधी तुमची बायको तुम्हाला मारत होती, बंद केलं का मारणं सुरू झालं होतं युतीशी आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही बाबत सांगायचं बारीक गण बाबत काही होऊ शकतं म्हणजे काय द्या तुम्हाला जे आईचं होईल ते भव्यात होईल. आता तुमचं राजकारणातलं कोणच शेवटी जर काय काय अडचणीत कुठं येते नाही म्हणजे ध्यानच ठेवा. मी म्हणतात या दिवशी मी आणि अर्जुनराव 2 महिने आमच्या बरोबर आमचं दोघांचं सेटल झालं होतं.
ते नंतरचे आमचे दोन एक नाटक होते. शून्यवर पाईन टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.